नमस्कार मंडळी, फूड क्वीनमध्ये मी शीतल तुमचे मनापासून स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पुरणपोळीच्या ताटाची चव वाढवणारी गोल गोल अशी कांदा भजी. चला तर मग बघूया आजची रेसिपी. आता ही भजी बनवण्यासाठी इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. या भजीमध्ये कांद्याचा प्रमाण जे असते ते बेसनापेक्षा आपल्याला कमी ठेवायचे आहे आणि बेसनाचे जे प्रमाण आहे ते कांद्यापेक्षा जास्त घ्यायचे आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा भरून ओवा घेतलेला आहे. हा ओवा जो आहे हा आतावरती असा चोळून मगच ह्याच्यामध्ये घालायचा आहे. असा टाकल्याने ह्या ओव्याची चव खूप छान अशी लागते. आता ह्याच्यामध्ये मी 1/2 चमचा भरून हळद घातलेली आहे. तसेच 1 चमचा भरून ह्याच्यात मी लाल तिखटसुद्धा घातलेले आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही विदाउट लाल तिखटसुद्धा बनवू शकता, पण जर का लहान मुलं खाणारी असतील तर मिरचीचा वापर कमी करून तुम्ही लाल तिखटाचा वापर जास्त करा. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा भरून हिरवी मिरची टाकलेली आहे आणि 1 वाटी भरून कोथिंबीर घातलेली आहे. तसेच चवीनुसार मीठसुद्धा घातलेले आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. या भजीमध्ये कोथिंबीरचा वापर थोडा जास्त करायचा आहे, म्हणूनच इथे मी 1 वाटी भरून कोथिंबीर वापरलेली आहे. कोथिंबीर ही ह्या भजीमध्ये खूप छान अशी चव देते. आता हे सर्व साहित्य एकजीव करून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बेसन घालून घेणार आहोत. आता इथे मी 1 वाटी भरून बेसन घेतलेले आहे. तुम्ही मागाशी बघितलं असाल माझा कांदा जो होता तो जवळजवळ 1/2 वाटीला थोडासा जास्त असा होता. तर तेवढ्या कांद्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी बेसन वापरायचं आहे, म्हणजे जेवढा कांदा तुम्ही घ्याल त्याच्या दुप्पट आपल्याला इथे बेसनचा वापर करायचा आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे बेसनचे पीठ जे आहे हे व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायचे आहे. या भजीसाठी लागणारे जे पीठ आहे हे आपल्याला अगदी घट्ट किंवा अगदी सैलसर असे भिजवायचे नाही आहे, तर अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचे असेपर्यंतच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे. आता तुम्ही इथे बघत असाल माझे पीठ जे आहे हे आता व्यवस्थित इथे भिजवून झालेले आहे. अगदी आपल्या हातातून भजी ज्या आहेत ह्या सहज सोडल्या जातील एवढंच आपल्याला हे पीठ जे आहे हे भिजवून घ्यायचे आहे. आता ह्याच वेळेस आपल्याला या पिठामध्ये 1 चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे. खायचा सोडा घातल्याने ह्या भजी ज्या आहेत ह्या अगदी नरमसूत आणि खुसखुशीत अशा होतात. आता हा सोडा टाकल्यानंतर हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचे आहे आणि आता लगेचच ह्याच्या भजी ज्या आहेत ह्या आपण काढायला घ्यायच्या आहेत. आता इथे मी तेल हे ऑलरेडी तापायला ठेवलेले होते. आता इथे आपलं तेल जे आहे हे सुद्धा व्यवस्थित तापलेले आहे. आता ह्याच वेळेस आपण हा गॅस जो आहे हा पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आहे आणि अशा हातामध्ये थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि अंगठ्याच्या साह्याने ते पुढे सरकवून आपल्याला ह्याच्यामध्ये भजी ज्या आहेत ह्या घालून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला तेल हे तुम्ही व्यवस्थित तापवून घ्या आणि त्याच्यानंतर त्याचा गॅस जो आहे हा पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आहे आणि मगच ह्याच्यामध्ये भजी ज्या आहेत ह्या सोडायच्या आहेत. मी सांगितलेल्या ह्या प्रकारे म्हणजेच पुढची 2 बोटं जी आहेत ती पुढे करून अंगठ्याच्या साह्याने ही भजी जर तुम्ही तेलामध्ये सोडलात तर तुमच्या भजी ह्या अगदी गोल गोल अशा होतील. आणि ह्या भजी तुम्ही इथे बघत असाल आपण तेलात सोडल्या ह्या लगेचच फुगून वरसुद्धा येत आहेत, कारण आपण ह्याच्यामध्ये सोड्याचा वापर केलेला आहे म्हणून ह्या भजी ज्या आहेत ह्या लगेचच फुललेल्या आहेत. अशा जेव्हा भजी तुमच्या होतील तेव्हा तुम्ही समजायचे आहे की तुम्ही पीठ जे भिजवलेले आहे ते परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये भिजवले गेलेले आहे. आपण ज्या प्रकारे कांदा भजी खातो त्याप्रकारे ह्या भजी होत नाहीत, पण ह्या भजी होताना अगदी नरम खुसखुशीत आणि चवीला खूप छान अशा लागतात. पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये ह्या भजीशिवाय पुरणपोळीचं ताट हे अपूर्णच असतं, कारण ही भजी जी आहे ही पुरणपोळीच्या स्वयंपाकाची चव दुप्पट करते. होळी विशेषमधील ही पुरणपोळीच्या ताटातली भजी हा माझा शेवटचा व्हिडिओ होता. ह्याच्या आधी मी तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची तसेच कटाची आमटी कशी बनवायची ह्याचे व्हिडिओसुद्धा दिलेले आहेत. जर का तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसाल तर मी तुम्हाला त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तसेच ह्या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा मी तुम्हाला त्याची लिंक देईन, ते तुम्ही व्हिडिओ नक्की पाहून बघा. आणि ह्या होळीला तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या सर्व टिप्स ट्रिक्ससहित पुरणपोळी कटाची आमटी आणि ह्या भजी नक्की बनवून बघा. आता तुम्ही इथे बघत असाल आपल्या भजी ज्या आहेत ह्या इथे आता तळून तयार झालेल्या आहेत. आता अशाच प्रकारे मी इथे सर्व भजी ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत.
तेव्हा आता इथे आपला नरम खुसखुशीत अशा गोलगोल कांदा भजी तयार झालेल्या आहेत. आता ह्यातीलच एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते की ती भजी जी आहे ती आतपर्यंत किती छान अशी जाळीदार होते आणि अगदी नरम आणि हाताला सहज अशी तुटणारी आपली भजी इथे तयार झालेली आहे. तेव्हा कशी वाटली ही भजीची रेसिपी? जर का रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणेच रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंतचं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपींसहित फूड क्वीनमध्ये. तोपर्यंत असेच आनंदी रहा, हसत रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निरोगी रहा.